माहिती या सदरात भारतीय गणिती या विषयाअंतर्गत शून्याचा जनक ब्रह्मगुप्त यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 1400 वर्षांपूर्वी अंकगणितात एक क्रांतिकारक शोध लागला की ज्यामुळे अंकगणितात आमूलाग्र बदल झाला व खुंटलेली प्रगती पुन्हा सुरू झाली. तो शोध भारतातील जटाधारी साधुवेशातील एका महान गणिततज्ञाने लावला. त्याची देणगी म्हणजे शून्य. ब्रह्मगुप्ताचा जन्म इसवी सन 598 मध्ये पंजाबमधील मुलतानजवळील माला या नगरात भिल्ल कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विष्णू होते. उत्तर भारतातील गुर्जर राज्याची राजधानी भिल्लमाला हे अलीकडील भिनमिल असावे. वयाच्या 30व्या वर्षी इसवी सन 628 मध्ये एक प्रबंध लिहिला. त्याचे नाव ब्रह्मस्फुट सिद्धांत हे होय. या कार्यामुळे चप घराण्यातील व्याघ्रमुख या गणितप्रेमी राजाने त्यांना राजाश्रय दिला व तेथे ते गणिताचे लिखाण करू लागले. इसवी सन 665 मध्ये कारण खंड खाड्य हा ग्रंथ लिहिला. याच काळात त्यांनी लावलेल्या शून्याच्या शोधामुळे फारच प्रसिद्धी मिळाली. जागतिक गणिततज्ञाच्या परिषदेत त्यांनी शून्याचे महत्त्व सांगितले. पूर्वीच्या अंकगणितात असलेली क्लिष्टता पूर्णपणे नाहीशी झाली. दशमान पद्धत निर्माण केली, त्यामुळे अंकगणित अधिकच सुलभ झाले. पूर्वी मोठ्या संख्येत रोमन लिपीत लिहिण्यास खूप त्रासदायक होत असे. खगोलशास्त्रातही त्यांनी रुची दाखवली. पृथ्वी गोल आहे यांसारखे अनेक सिद्धांतही मांडले. ब्रह्मस्फुट सिद्धांत हा ग्रंथ इसवी सन 771 मध्ये अरबी भाषेत भाषांतरित करण्यात आला.